तर आज आपण फोर्थ एक्झाम्पल स्टार्ट करूया. टू राईट डाऊन फोर्थ एक्झाम्पल. टू आय मायनस एक्स इज इक्वल टू झिरो आणि 10x + 15y इज इक्वल टू 105. लिहितेस ना? ओके, सांग काय होतं एक्झाम्पल. हॅलो, कोणकोणते इक्वेशन्स होते? ओके, तर या इक्वेशनला आपण एक्स अगोदर घेऊया. म्हणजे काय येईल? -x + एक मिनिट, -x + 2y इज इक्वल टू झिरो. काय केलं आपण? हा जो एक्स होता तो अगोदर घेतला आणि वाय नंतर घेतलाय. याला नाव देऊ फर्स्ट आणि दुसरं ऍज इट इज. 10x + 15y इज इक्वल टू 105. ओके, मग आता तसं सॉल्व्ह करावं लागेल. आता कसं सॉल्व्ह करावं लागेल सांग. पुढची स्टेप सबट्रॅक्शन. पण सबट्रॅक्शन केलं होतं, कॅन्सल झालं पाहिजे ना. कॅन्सल नाही होत ना, त्यासाठी अगोदर आपण मल्टिप्लाय करतो. तर कोणत्या इक्वेशनला मल्टिप्लाय करणार? तर इथे काय आहे? 10x आहे. इथे किती आहे पहिल्या ह्याच्यात? काहीच नाही, 1 आहे. मग आपल्याला पहिलं इक्वेशन दुसऱ्या इक्वेशन इतकं बनवण्यासाठी त्याला 10 ने मल्टिप्लाय करावं लागेल. समजलं? मल्टिप्लाय इक्वेशन 1 by 10. करा मग. इक्वेशन 1 म्हणजे x + 2y = 0. सांग मग आतमध्ये मल्टिप्लाय केलं काय होईल. 10x + 20y = 0.
ओके हे मिळालं इक्वेशन थ्री. आता काय करूया आपण ते सॉल्व करण्यासाठी, सबट्रॅक्ट नाही आता ऍड केलं तर ते कॅन्सल होणार. ऍडिंग इक्वेशन टू अँड थ्री. मग काय आहे इक्वेशन टू? आणि इक्वेशन थ्री करा मग ऍड ह्याला. टेन एक्स आणि मायनस टेन एक्स कॅन्सल होणार तर इथे येईल झिरो एक्स बरोबर. वायच सांग किती येईल? वन झिरो फाईव्ह. मग वाय ची व्हॅल्यू किती येईल? वन झिरो फाईव्ह डिवायडेड बाय 35 बरोबर बरोबर का? 105 डिवायडेड बाय 35 किती येईल मग वायची व्हॅल्यू? आता ही वाय ची व्हॅल्यू कोणत्याही इक्वेशन मध्ये टाकू आणि एक्स ची व्हॅल्यू काढू. सो पुट वाय इज इक्वल टू थ्री इन इक्वेशन वन. काय आहे इक्वेशन वन? 2y minus x is equal to 0. y ची व्हॅल्यू टाकूया किती आहे y ची? 3. म्हणजे किती येत आहे? 6 minus x is equal to 0. therefore x is equal to 6. सो राईट डाऊन समजले का?
झालं लिहून? सर झालं झालं ओके. राईट डाऊन नेक्स्ट एक्झाम्पल फिफ्थ वन. लीला सांग मग काय होतं ते. इक्वेशन सांग. हॅलो इक्वेशन 2x पुढे स्कोर इज इक्वल टू 0. हां माइनस 5 इज इक्वल टू 11. x माइनस 5 y इज इक्वल टू 11. आता आपल्याला काय करावं लागेल? हा फोर हा इकडच्या साईडला न्यावा लागेल. 2x प्लस 3y इज इक्वल टू मायनस 4. हे आलं पहिलं इक्वेशन. दुसरं इक्वेशन
x minus 5y is equal to 11. मग आपण इथे पाहिलं तर इथे 2 आहे आणि इथे 1 आहे. मग काय करावं लागेल आपल्याला, सेकंड इक्वेशनला 2 ने मल्टीप्लाय करावं लागेल. तर काय करणार आपण, इथे लिहिणार मल्टीप्लाय इक्वेशन 2 बाय 2. याने आत मध्ये मल्टीप्लाय करावं लागेल, काय येईल बघ. मायनस 10y 22 हे येईल इक्वेशन 3. मग आता कसं सॉल्व्ह करणार याला आपण, काय करणार सबट्रॅक्ट. व्हेरी गुड, सबट्रॅक्ट. कोणतं इक्वेशन कोणत्या मधन सबट्रॅक्ट करणार, ओके इक्वेशन 3 फ्रॉम 1. वन काय आहे, 2x प्लस 3y इज इक्वल टू 4. व्यवस्थित सेकंड नाही, ते वर पहा, थर्ड आणि फर्स्ट आहे. याला मायनस 4 दिलेले आहे, 4 नाहीये, आणि खाली आहे 22. ओके तर हा 4 नाही तर हा मायनस 4 आहे. आणि मग यांचं करायचं सबट्रॅक्शन, म्हणजे सगळ्यांचे साइन चेंज होणार. आणि मग 2 आणि 2 हे कॅन्सल होणार, इथे येणार 0x, खाली किती येणार सांग, वाय एट कस येईल, इथे 3 आणि 10 आहे. पुढे मायनस 26. मग आता सांग वाय ची व्हॅल्यू किती येईल, सांग मग किती येते. आणि इथे मायनस आहे, 13 2 जा, वाय ची व्हॅल्यू येते मायनस 2. आता ही व्हॅल्यू आपण कोणत्याही इक्वेशन मध्ये टाकूया, पुट वाय इज इक्वल टू मायनस 2 इन 2 मध्ये टाकूया, कोणत्याही जे सोपं आहे त्यात टाकूया. काय होईल मग, एक्स मायनस 5 इन 2 मायनस 2 इज इक्वल टू 11. काय होईल मग, एक्स मायनस मायनस प्लस होईल आणि ते 5 2 10 इज इक्वल टू 11. देअरफोर एक्स इज इक्वल टू 11 मायनस 10 किती येईल, सो राईट डाऊन द आन्सर.
झालं लिहून ओके सर ओके सो नेक्स्ट एग्जांपल सो राइट डाउन 6-1 राइट डाउन नेक्स्ट एग्जांपल 6-1 सांग एक्झाम्पल काय होतं इक्वेशन्स 2x-7y is equal to 7, 3x plus 1, 2x minus 7, y plus 1, 7, 3x plus y is equal to 22. सांग मग आता कसं सॉल्व्ह करायचं याला नाही आता इथे आपण काय करूया जिथे वाय आहे ना ते चेक करूया इथे वाय 1 आहे इथे वाय 7 आहे वायचं चेक करूया वाय इथे 7 आहे ना फर्स्ट मध्ये आणि सेकंड मध्ये 1 आहे मग याला आपण 7 ने मल्टिप्लाय करूया म्हणजे ते ऍड केलं की कॅन्सल होईल
सेवन इंटू थ्री एक्स प्लस वाई इज इक्वल टू सेवन इंटू 22 करूया मग आत मध्ये मल्टीप्लाय 154 किती 154 इक्वेशन 3 आता काय करावं लागेल सबट्रॅक्ट नाही ऍडिशन इथे वर मायनस आहे इथे प्लस आला ना सेवन दिसतंय का इथे आहे मायनस इथे आहे प्लस दोघांचा ऍड केलं कॅन्सल होईल ना थ्री सांग मग या दोघांचा ऍडिशन फोर्टीन वाय 14 नाही कॅन्सल होईल हे झिरो येईल पुढे दोघांचे प्लस आहे ना x is equal to 161 by y 23 sang mang kyle division किती येते किती आली एक्सची व्हॅल्यू सेवन हॅलो वाय ची किती आली मग वाय ची व्हॅल्यू किती आली
x minus, right? 3x minus 1 into 7 is equal to 5 equal to 21 plus y is equal to 22. Y is equal to 22 upon 21. Upon so 9 minus. Plus. Aditya page the dakhunse. First page ते disconnect झालं ना तेव्हा ते हे झालं save नाही झालं ते. फर्स्ट पेज पाहिजे का तुला? एक मिनिट. दिसते का? झालं नाही स्क्रीन बदल. हॅलो हे
ओके Gracias.